महाराष्ट्राचे लाडके भाजी सिने अभिनेते सादर करते रमेश दादा परळीकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। नमस्कार, जेवलात का सगळ्या जणी? वहिनी जेवलात का? एकदा सगळ्यांचा आवाज जोरात बोला, गणपती बाप्पा बोला, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की। बेजावलं नाही का तुम्ही? मला वाटलं पाहिजे मी ताडीवाला रोल डालू, जरा आवाज जोरात पाहिजे, आणि त्यातल्या त्यात मला वाटलं पाहिजे की आनंद भवनचा कार्यक्रम जोरात आवाज पाहिजे। बोला, छत्रपती शिवाजी महाराज की। असं किती वहिनींना वाटतं की पहिली सोन्याची नथ आणि मानाची पैठणी मला मिळावी, अशा किती जणी आहेत? थांबा, तुम्हाला पुढच्या गेम मध्ये बोलवतो, काळजी करू नका, आपल्याकडे भरपूर गेम आहेत। वहिनींचा आपण या वहिनींचा परिचय करून घ्या। वहिनी शुभांगी धनंजय गजरमले। आणि उखाना गुलाबाचे फुल दिसायला ताजे, धनंजय रावांचं नाव घेते, सौभाग्य माझे। क्या बात है, जोरात टाळ्या वहिनींसाठी। मिला किरण डाळिंबे। आणि उखाना संडे स्पेशल घेते। क्या की भैया, क्या आज संडे है? क्या संडे स्पेशल? मटनात मटन, कोंबडीच मटन, किरण रावांच्या शर्टाला हाडकाचं बटन। आज वाटायला वेळी सरी। कधी कुठल्या वहिनी काय उखाना घेतील काही सांगता येत नाही। आणि इथून पुढे जर हटके उखाना असेल तर मी त्यांना डायरेक्ट सेमी फायनलला घेणार। तर असंच मी तिथेही सांगितलं की हटके उखाना असेल तर सेमी फायनलला घेणार। आता कुणाचे मिस्टर कसे असतात, कुणाचे मिस्टर कसे असतात काही माहित नाही। प्रत्येकाचे मिस्टर वेगवेगळे असतात, प्रत्येकाचं वर्णन वेगवेगळं असतं। त्या वहिनीने काय उखाना घेतला बघा सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी। उखाना जर आवडला तर त्या वहिनीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। केंद्रात केंद्र बाई दुधाचं केंद्र, केंद्रात केंद्र बाई दुधाचं केंद्र, आणि माझ्या नशिबी पडलं सचिन काळभेंद्र। फक्त सेमीफायनलमध्ये जायचं होतं म्हणून वहिनीने हटके उखाना घेतला। तसा हटके उखाणा कुणाचा असेल तर त्याला मी सेमीफायनलमध्ये घेणार आहे। वहिनी शीतल नितीन गजरमल। आणि उखाणा काल गेले बारशाला तिथं खाल्ल्या पुरणपोळ्या, काल गेले बारशाला तिथं खाल्ल्या पुरणपोळ्या, माझ्या नवऱ्याचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या। वा 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 वा, टाळ्या वहिनीसाठी। वहिनी तुमचंही नाव डायरेक्ट सेमीफायनल, यांचं नाव सेमीफायनल घ्यायचं। थांबा वहिनी पाठीमागे। वहिनी मिस्टर आले का तुमच्या इथे? बरं झालं भैया, पण आता आमचा व्हिडिओ आहे की त्यात जाणार की त्यांच्याकडे? या इकडे वहिनी। माधुरी रोहित जडसा। डिंग डॉंग डिंग, छान नाव आहे वहिनीचं माधुरी। जोरात टाळ्या वहिनीसाठी वाजवा। वहिनी उखाणा पण तसाच घ्या। हां, मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरान माहेर, रोहित रावान दिल्या मला सौभाग्याचं आहेर। बरं झालं भैया, वाजवा टाळ्या वहिनीचं। टेन्शन घेऊ नका, घाबरू नका, तुम्ही घाबरलात तर जिंकणार नाही, बिंदास्त मन मोकळं करून खेळा। वहिनी घाबरत घाबरत बोलल्या भैया। हा वहिनी उखाना मोठा घेतला चालेल, लय मोठा घ्या, काही प्रॉब्लेम नाही। हा माईक मी पकडतो, करून शॉक लागते। हा आडनापरोपरी बाग लावले तर उतरी काशी वनारशी चुकून लावले, कोय गेले उसात जांभळ बरं खिशात, ओला नारळ कोरून साखर भरून नौकरी धरून साडी आणून साडी नेसते दारू चाली, अंगात थोडी लाल लाल संपताचा थाट स्वयंपाक केला नानापरी, बोलवा गेले मवन माळी तर वर झाली आंघोळीची तयारी, पराती वाढते साळीचा भात पराती वाढते नकुली भात, दाळ टाकून बटाटा रांधा आमटीचा फुरका मारा, चुकलं तर गुलाबाच्या फुलानं मारा, माहेर माझं बेगापूर तिथं घेतला मोती चूर, वाळत वाडे सात वाडे सात वाडला सात कुलप, घेते किल्ली उघडते देवखुली देवखुली चौक, चौकात होतं चाप्याचं झाड, चाप्याच्या झाडाखाली बसू ओवीत होते बोरमाळ, बोरमाळ ओवाय वाजला एक, रुईदास शिंद्याचं नाव घेती वाघ मारेची लेक। हात वरती करून टाळ्या वाजव, उखाणा आवडला असेल तर हात वरती करून। बुद्धांच्या मूर्तीला। तुमचं आधी नाव सांगा। सायली आकाश शिद्दे। हा आणि उखाणा बुद्धांच्या मूर्तीला हार घालते वाकून आकाशांचं नाव घेते त्यांचा मान। वाजवा टाळ्या वहिनींसाठी। हा वहीन दीपा योगेश माने। हा आणि उखाणा तुम्ही असं गेलाच तुम्ही
बोला की भाई वही आता चावता का मला काय हवा भरताय का हवा सोडताय हा येत नसला तर मी शिकवतो माझ्या पाठीमागे म्हणा शिकू का हा टाळ्या वाजवा जरा वहिनींसाठी टाळ्या वाजवा जिन्यात जिनात जिन्याखाली भुंगा यांचं यांचं नाव घेते योगेश मनेंचं नाव घेते टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा डुलकीचे बोल येते बोला की बाई नुसते हसतो वहिनी तुम्ही बोला परातीत परात सोन्याची परात योगेश माने बसले दारात मी येऊ कशी घरात अशी रात घालायची जायची टेन्शन नाही घ्यायचं वाजवा टाळ्या वहिनींसाठी हा वहिनी उर्मिला बालाजी गायकवाड हा आणि उखाना गुलाबाची फुले झाडावर आहेत सात गुलाबाची फुले झाडावर आहेत सात बालाजींची मूर्ती माझ्या हृदयाच्या आत क्या बात है जोरदार टाळ्या वहिनींसाठी वाजली पाहिजे हा वहिनी लक्ष्मी देवेंद्र कांबळे हा आणि उखाना पुण्याला पडला पाऊस नदीला आला लोंढा बापाने दिला हुंडा भावानी घेतली भांडी मामाने केला आयर देवेंद्रांसाठी सोडलं माहेर बरं झालं माहेर सोडलं तुम्ही नाही तर आमच्या देवेंद्र भाऊंना बाई फुकून देत होतो वाजवा टाळ्या वहिनींसाठी हा मी शिकवतो वहिनी नका काळजी करू हा तुमचं नाव सांगा हा आणि तिकडे या जरा थोडस थोडस अलीकडे या 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 अजून हा मी शिकवतो माझ्या पाठीमागे म्हणताना काही प्रॉब्लेम नाही ना हा वाजव टाळ्या वहिनींसाठी कोणी तुम्हाला छान उखाणा शिकवतो काळजी करू नका वटाण्याची केली भाजी वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घालते खिसून खिसून त्यात खोबरं घालते खिसून खिसून आमचे हे गेले रुसून रवी गेले रुसून कुत्र्याने घेतलं चाटून पुसून ओ काय झालं वहिनी इकडे या काय झालं लय हसले बाया खुश झाल्याकडे सांगा अहो आता इकडे ऐका तुम्ही चांगली भाजी केली सगळं केलं तुमचे मिस्टर रुसून गेले तुम्ही त्यांना शोधायला जाणार ना मग भाजी कोण खाणार कुत्र्यानं भाजी खाल्ली भाजी हा कुत्र्याने घेतली चाटून पुसून कुत्र्याने घेतली चाटून असा वहिनींचा गैरसमज झाला वहिनीला वाटलं कुत्र्यानं चाटून पुसून मिस्टरांनाच घेतलं काय हा या वहिनी इकडे तुमचं नाव माधुरी राजेश नेत्रे हा आणि उखाणा सोन्याची अंगठी त्यात नागाची खूण राजेश नाव घेते मेत्रेंचे सून वा 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 तुमचं वहिनी या ना इकडे तुमचं लव मॅरेज आहे बरोबर ओळखलं मी कसं ओळखलं असेल विचारा कसं ओळखलं असेल वहिनी तुम्ही डायरेक्ट राजेश म्हणलात ना म्हणल्या ना राजेश हा नाही माईक नका पडू शॉक लागते हा वैशाली प्रवीण संघ आणि उखाणा सासू आहे प्रेमळ जगातलं सगळ्यात मोठं कुठे सासू आहे प्रेमळ सासू कुठे हात हात वर करा सांगा बरं सासू आहे प्रेमळ नाही 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 हे खरंच बोलतात सासूबाईकडे बघून सासूबाई आगाव असतील असं वाटतच नाही एवढा गोड चेहरा त्यात सासूबाईंसाठी जरा सगळ्यांच्या जोरात टाळ्या हा सासूबाई आहेत प्रेमळ सासरे आहेत आवशी प्रवीण रावांचं नाव घेते युवा फाउंडेशनच्या वर्धापना दिवशी क्या बात आहे जोरदार टाळ्या खूप छान होता ना वहिनींचा हा वहिनी हा असू द्या काही प्रॉब्लेम नाही हा घ्या परत उखाणा नाही हो तुमचं नाव सांगितलं मी प्रेमा कैलास सरोदे आता पूर्ण घेतलं हा या इकडे हिरोंडा गाडी हिरोंडा गाडी भितडाला धडकली भितडाला धडकली भिंतीला धडकली भितड अच्छा भितडाला धडकली हा परत घ्या भितडाला धडकली अहो सगळं घ्या हा तुम्ही नका सांगू बाई तुमच्या वेळेस लय हसत होत्या गप बसल्या दुसऱ्याला सांगायला लागल्या हा हिरोहोंडा गाडी भितडाला धडकली हिरोहोंडाची गाडी हिरोहोंडाची नाही आपली नाही ते अँडी भाऊची गाडी आहे धडकू दे आपल्याला काय थोडी होणार आहे हा हिरो थांबा इकडे मला नाही येत हा हिरो होंडा गाडी भितडाला धडकली मी म्हणतो तेवढंच म्हणा ना तुम्ही पुढचं कशाला लावता त्याला हिरो होंडा गाडी भितडाला धडकली होंडा गाडी भितडाला धडकली तुमच्या मिस्टरांचं नाव काय कुठे आलेत काय ते बरं झालं नाही आले बाबा हा हिरो होंडा गाडी भितडाला धडकली हिरो होंडा गाडी भितडाला धडकली
वेणी तुम्ही बोलत कराय मला काय कळलं, तिथं गेलं तर काय होणार, इकडे माझ्याकडे बघा, हे बघा, टेन्शन घेऊ नका, बिंदास खेळा. तुमच्यावर काय बँकेचं लोन आहे का? नाही ना, काही टेन्शन आहे का तुम्हाला? नाही ना. माझ्या पाठीमागं बोला की जोरात बाय, असं काय करता? हिरो होंडा गाडी भितडाला धडकली, धडकाव जरा जोरात धडकाव गाडी, पेट्रोल लय महाग झाले गाडीचं माहिती का? हिरो होंडा, बरं दुसरं घ्या, दुसरं बरं, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, वहिनी वहिनी माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. सोन्याची सायकल, त्याला लोखंडाच्या तारा, त्याला लोखंडाच्या तारा, लोखंडाच्या तारा. मी बसते आय टी, मी बसते आय टी. आमची हे घालतात वारा, माझं काही नव्हतं घालतो वारा. बरं झालं बाया, वाजवा या, या तुम्ही पण या, थोडं थोडं अलीकडे या, या इकडे या. हा, तुमचं नाव सांगा? नीता राजती कोळी. हा, आणि हो खाना? पिवळ्या मध्ये तोडले, काळे मध्ये जोडले, आई बापा नाराजीसाठी आई बाप सोडले. बरं केलं भैया, वाजवा टाळ्या वहिनीसाठी या वहिनी. तुमचं नाव? सुनीता डायको. यांच नाही, तुमच्या यांचं नाव काय? हा, उखाना येत नाही का? या इकडे मी शिकवतो. काय भैया वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी जरा. आम्ही जिथं जिथं जातो आणि खास करून आमचा साऊंड होला, आम्ही जिथं जिथं जातो तिथं स्टेज वाजवतो, आम्ही जिथे जिथं जातो तिथं स्टेज वाजवतो. कार्यक्रम कोणाचा आहे आज? कार्यक्रम कोणाचा आहे आज? आनंद भाऊ जाधव यांचा. आम्ही जिथं जिथं जातो तिथं स्टेज वाजवतो. आनंद आनंद भाऊंसाठी दोन शब्द बोलतोय, आवडलं ना तर जोरात टाळ्या वाजवा फक्त. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे स्टेज गाजवतो. आज कार्यक्रम कोणाचा आहे? आनंद भाऊ जाधव यांचा आहे. बाकीचे सोडा हो, आमचा साऊंड सुद्धा शिट्टी वाजवतो. तुम्हाला बघून साऊंड शिट्टी वाजवायला लागला बाबा. हा या उकाना, उकाना मी शिकवतो म्हणजे. पेड्यात पेडा, पेड्यात पेडा, बनारसी पेडा, बनारस पेडा, बनारसचा पेडा गोड लागतोय का नाही? यांनी यांनी मारला खडा, यांनी यांनी मारला खडा. हा, तुम्ही पाठीमागच्या कशाला बोलताव? हा, यांनी यांनी मारला खडा, मारला खडा. यांनी यांनी म्हणजे तुमच्या यांचं नाव? यस यस यस, नो आय नो यस. हा, गणेश भैया लय लय प्रॉब्लेम आहे भाऊ भैया. पेड्यात पेडा, पुणेरी पेडा, गणेश त्यांचं नाव आहे ना? गणेशनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा, जमला आमचा जोडा. शेवटचंच घेतलं बहिणी, लई लोड नको. जाओ बहिणी, जाग्यावर जावा तुमच्या. पुढच्या बहिणी, हा तुमचं नाव सांगा बहिणी. किरण कदम. हा, आणि हो खाना? काळ्यामणी जोडला, पिवळ्यामणी जोडला, किरण रावसाठी आई बाप सोडले. बरं केलं बघा, तो काळा सोडला जोडला बहिणी, जोरात काळ्या बहिणीसाठी. वहिनी तुम्ही तुम्ही थोडं तिकडच्या भागात राहता का? तुम्ही राहता कुठे, राहायला कुठे? म्हणजे इकडे राहिलात का? इकडे इकडे ना. हा बरोबर, ते रेल्वे वहिनीला सवय लागली, ते फास्ट एकदम स्पीड न, ते एक्सप्रेस मध्येच बसल्या. हा पुढच्या वहिनी या इकडे. हा वहिनी, प्रतीक्षा दशरथ कसबे. संपली बाबा प्रतीक्षा, वहिनी आल्या जोरात टाळ्या वहिनींसाठी. वहिनी उखाना, रुंजून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला खिडकीला तीन तारा, आडके त्याला घुंगरा बारा, काढते पदर घालते वारा, सासूबाई सगळं काम सोडा पण दशरथ कसबेची दिष्ट काढा. क्या बात है, जोरदार टाळ्या वहिनींसाठी, खूप छान उकाना. या पुढच्या वहिनी, हटके उकाना असेल तर मी सेमीफायनल मध्ये घेणार ना, लक्षात ठेवा. या, हा लक्ष्मी मल्हारी पाटोळे. हा, आणि उकाना, झुनझुन जुन्यात पायटा ते पुण्यात, पुण्यात भरला बाजार, तिथं घेतल्या म्हशी, आईली आईली दुधाच्या, पाहिली पाहिली दुधाच्या, त्याच्या खायला खवा मल्हारी, तुम्ही दमानी जेवण समोसा तोंडी लावा. वा वा वा, जोरदार टाळ्या वहिनींसाठी. आणि गणेशराव पिऊन टाईट कपडे वाईट असेच समोर होते, मला हाक मारले, ओ रमेश परळीकर, म्हणलं काय इकडे आहे, म्हणले म्हणलं काय, ते उखाण्यातला गणेश मी आहे. जवळ गेल्या गेल्या वासावरतीच कळलं की हेच गणेश आहे. मग त्यांनी उखाणा काय घेतला बघा. आता जर उखाणा आवडला तर ते आमच्या गणेश भाऊंसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेढा, महादेवाच्या पिंडीला
नागाचा वेडा ही आहे मैस आणि मिथीचा रेडा. या दुसरं कोणी या वहिनी वहिनी पाठीमाग हात ठेवले. वैशाली पवार उखरा उखार नाही येत म्हणून मग काय आता मी शिकू काय का चांगला. या तुम्हाला चांगला शिकवतो वहिनी तुम्हाला बघूनच घाबरलो मी. कुठं काय करता एखादी भुकी घातली तर मोडायचो मी. असं त्या पण वहिनी तसं करणार नाहीत का करणार वहिनी. नाही नाही एखाद्या वेळेस राग आला गेम मध्ये तर काय नाही करणार. नाही ना नक्की ना. हा सुंदर केले पोहे त्यात टाकली हिरवी मिरची. सुंदर केले पोहे त्यात टाकली हिरवी मिरची. हे आहेत माझे परशा आणि मी त्यांची आरची. वहिनी असल्या आलेत का कुठे तिकडे किती हसतात बघा ते किती खुश झालेत बघा परशा म्हणल्यानंतर. परशा म्हणल्यास भाऊ किती खुश झाले त्यांच्याकडे बघा. हा मना जरा आज सैराट जोडी त्यांची इथं करून दिली बघा मी इथली इथं. हा 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 सुंदर केले पोहे खमंग केले पोहे त्यात टाकली हिरवी मिरची. मी आहे ते आहेत माझे परशा आणि मी आहे त्यांची आरची. अर्ध अर्ध बोलूया. हा अर्ध अर्ध बोलूया बोलते पण अर्ध अर्ध बोलते ठीक आहे. सुंदर केले खमंग केले पोहे. सुंदर केले खमंग केले पोहे. पोहे जरा चांगले झाले जोरात बोला. सुंदर केले खमंग केले पोहे. सुंदर केले खमंग केले पोहे त्यात टाकली हिरवी मिरची. त्यात टाकली हिरवी मिरची. हे आहेत परशा. माधवराव आहेत परशा आणि आरची. वा वा जोरात टाळ्या. माधवराव कसे हसले बघा तिकडे टाळे वाजवा लागले तुरी आता जागेवरती. हा या चला पुढच्या वहिनी. हा वहिनी रेखा मुरली राऊत. हा आणि उखाना बाबासाहेबाच्या फोटोला हार घालते वाकून रमेश भाऊजीचं मान राखून. हा रमेश भाऊजीचा मान राखून. छान उखाना वहिनी जाऊ गडबडी मध्ये मागे पुढे होतो लगेच हसल्या वहिनी. हा या वहिनी तुम्हीच राहिलेत ना. या हा अश्विनी होसाळी. आणि यांचं नागेश. कुठले तुम्ही कर्नाटक. कन्नड भरतात इकडे बा. यावर गुलबर्गा. एक कॅल्स माडी आणि औटा माडीला. यान माडीला पावभाजी. मला कन्नड येते तेवढं संपलं पण तुम्हाला वाटलं का नाही याला कन्नड येते म्हणून. हा तर आता वहिनी तुमचा उखाणा घ्या मग मी लगेच दुसरा सांगतो त्यांना. निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. चमचमतात तारे वहिनी. निळ्या निळ्या आकाशात विमान म्हणतात आणि काळ्या काळ्या आकाशात तारे म्हणतात. काळ काळ आकाश घ्या. हा काळ्या काळ्या आकाशात चमचमतात तारे नागेश रावांचं नाम दे नाव घेते लक्ष द्या सारे. द्या लक्ष सारे. धन्यवाद. थांबा वहिनी तिकडे जाऊन. या वहिनी इकडे तुम्ही या थोडं इकडे. आता कसं कुठल्या वहिनी म्हणजे महाराष्ट्रात बाहेरून आलेल्या असतात असे हे आलेले आहेत. एक वहिनी गुजराती होत्या त्या वहिनी आल्या म्हणलं वहिनी उखाण्यात नाव घ्या म्हणलं तुमचं उखाणा घ्या. त्या म्हणल्या आ म्हणलं उखाणा घ्या म्हणल्या आ म्हणलं काय प्रॉब्लेम वहिनी तुम्ही कुठल्या आहेत. हू गुजराती छू म्हणल्या. मी म्हणलं केम छू. वहिनी म्हणल्या मोजामा. मी म्हणलं बच्चा पार्टी म्हणल्या मोजामा. म्हणलं हजबंड म्हणल्या मोजामा. मी म्हणलं सगळेच मोजामा मग गुटामा कोण. पण खरी माझ्या नंतर आली त्यांनी उखाणा काय घेतला बघा उखाणा कसा होता. मी म्हणलं त्यांना सांगितलं समजून की उखाणा कशाला म्हणतात. मग त्यांनी उखाणा घेतला. आगे पाचरत बाई पिचे पाचरत. आगे पाचरत बाई पिचे पाचरत. आगे पाचरत बाई पिचे पाचरत. वहिनी म्हणलं काय झालं पुढं काय आहे का नाही. ती म्हणली पूछो ना मेरे पती का नाम पूछो. मग ती मी त्यांना मधी विचारलं. त्यांनी म्हणले आगे पाचरत बाई पिचे पाचरत. मग मी म्हणलो पती का नाम दशरथ. वहिनी बया तुम्ही पाठी मागून येऊन तिथे बरोबर थांबल्या. हाऊसिंग बोर्डवर नातं आली. अच्छा अच्छा क्या बात आहे जोरात टाळ्या वहिनींसाठी. घ्या तुमचं नाव सांगा आणि उखाणा घ्या. माईक मी पकडतो करंट डोळे शॉक लागतो. सुवर्ण सरोदे. यांचं विक्रांत सरोदे. सगळे मिळून सुवर्ण विक्रांत सरोदे. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. आणि उखाणा येत नाही यावया. आज लय उखाणी शिकवायला लागते वाटते मला. हा एकदा जोरात टाळ्या वहिनींसाठी वाजल्या पाहिजेत तुम्हाला. हा काय काय बरं हिंदी देऊ का हिंदी. हा
चांगला हिंदी का इंग्लिश का कन्नड? मग आता कसं म्हणलं आल्या तर वहिनी येत ह्यांना उखाणं येत नाही. आणि मला म्हणतात चांगला द्या चांगला चांगला द्या चांगला. तर मग आता तुम्हाला चांगला उखाणा. हा चलती है गाड़ी उड़ती है धूल. चलती है गाड़ी उड़ती है धूल. चलती है गाड़ी. चलती है गाड़ी उड़ती है धूल. उड़ती है धूल. इनके इनके हाथ में गुलाब का फूल. विक्रम के हाथ में गुलाब का फूल. चल दिल तुम चाकून घेते तर दुसरीला देते. तुम्ही पाठीमागे थांबा. मी सांगतो तुम्ही पाठीमागे थांबा. तुम्ही पण पाठीमागे थांबा. तुम्ही पण थांबा. हा तुम्ही पण थांबा. तुम्ही थोडा इकडे सरका. हाँ या तुम्ही पण पाठीमागे थांबा. तुम्ही पण थांबा. तुम्ही थांबा. तुम्ही पण थांबा पाठीमागे. तुम्ही पण थांबा. हाँ या तुम्ही या इकडे. ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना तुम्हाला सांगितलं का? नाही भैया तुम्ही कशाला गेले या इकडे. तुम्ही पण या. सुरुवात गेम्सला. आता काय करतो माहिती का? एक तुम्हाला बक्षीस पाहिजे का कोणाला खाली बसलेल्या? न काय करता तुम्हाला 500 रुपये बक्षीस देऊ का? 500 रुपये 500 ची करकरीत नोट पाहिजे का? सगळ्यांचा आवाज आला तर देणार. पाहिजे का? नाही नोट आणायला पाठवतो मी. पाहिजेत का? मी एक म्हणलं की हातावरती हात ठेवायचा. ये बघा खाली सोडते. ये इथे हातावरती हात ठेवायचा. एक म्हणलं हातावरती हात ठेवायचा. दोन म्हणलं की हात जोरात सोळायचा. हे बघा असा. पण शेजारच्याने केलं नाही तर होणार नाही, तुम्हाला नोट येणार नाही. सगळ्यांनी करायचं सोळायचा. तीन म्हणलं हात वरती करायचे, बंद करायचं सोळायचं आणि हात वरती करायचे. चार म्हणलं की उघडून बघायचं. प्रत्येकाच्या हातात दोन्ही हात उघडे उघडे 500 रुपयाची नोट मिळेल. रेडी? चला एक हातावरती हात. दोन थोडा थोडा. तीन वरती करा हात. सगळ्यांच्या हात वरती. सगळ्यांचे शेजारी नाही करत येणार नाही. सोळायचे बंद करा. नोट फाटेल. धन्यवाद. तुम्ही मला नमस्कार केला. मी तुम्हाला नमस्कार करतो. पण बघा जे जे 500 रुपये दिल्यावरही तुमच्या चेहऱ्यावरती हसू आलं नसतं ते अनमोल किमतीचं हसू आज तुमच्या तोंडावरती आलेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर रमेश परेडकर प्रस्तुत महाराष्ट्रातील सर्व वहिनींचा एकमेव गेम शो वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर अर्थात चला खेळ खेळूया पंचमीचा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या कुठल्या वहिनी पहिल्या क्रमांकावर देतील त्यांना मिळणार आहे सोन्याची नाथ सोन्याची सोबत मानाची पैठणी. दोन नंबरच्या वहिनींना मानाची पैठणी सोबत चांदीचा छल्ला. तीन नंबरच्या वहिनींना मानाची पैठणी सोबत चांदीचा वाई. त्याचप्रमाणे कार्यक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येक वहिनींना मिळणार आहे सुंदर अशी मानाची साडी. आयोजक युवा मित्र फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आनंद जाधव उर्फ अँड यांच्यासाठी हात वरती करून सगळ्यांच्या जोरात टाळ्या. थँक्यू. सोपी गेम आहे मानाची पैठणी आणि सोन्याची नथ. आपण पहिल्याच गेम मध्ये देऊन टाकणार आहोत या रस्सीच्या वरून उडी मारायची. या रस्सीच्या वरून उडी मारली की लगेच सोन्याची नथ आणि मानाची पैठणी देणार. वरून उडी मारायची. हा उडी कशी मारायची? याच्यावरून मारायची. खालून उडी. खालून उडी मारते भैया वहिनीचं बघा. खालून उडी मारते. किती खाली पाहिजे? खाली किती पाहिजे तुमच्या हाताने? घ्या घ्या हाताने. हात लावा रशी नाही चावत. हा बघा बस का बस. नाही मग एवढ्यात एवढ्यात नाही. नाही नाही एवढ्यात नाही. ठेवा खाली खालीच ठेवा. आपण गेम चेंज करू थोडीशी. तळ्यात म्हणलं रस्सीच्या पुढे उडी मारायची. थोडं पाठीमागं सारखा सारखा पाठीमागच्या पट्टीपाशी सारखा. पाठीमागं पट्टी कुठे बघा. घेसो ना पाठीमागे अजून. हा बस बस बस. या रस्सी पशी काय करायचं बहिणी? ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस तुम्हाला रस्सीच्या पुढे उडी मारायची. मळ्यात म्हणलं की रस्सीच्या पाठीमागे उडी मारायची. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चुकलं समोर. गुण आहेत 38
बहिणी आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती बहिणींचं नाव आहे उर्मिला. कदम कोण आहेत उर्मिला कदम? या बहिणी क्या बात आहे, जोरात टाळ्या यांच्यासाठी झालं पाहिजे. दुनिया बक्षीस तिसऱ्या नंबरचं चांदीचा कॉईन आणि मानाची बैठणी आहे तिसऱ्या नंबरची सुद्धा. हा बघा, हा सुंदर असा चांदीचा कॉईन आहे ज्याच्यावरती सुंदर अशी लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीच्या रूपाने या लक्ष्मीकडे ही लक्ष्मी जात आहे. आनंद भाऊ जात आहे, द्या आनंद भाऊ. टाळ्या सगळ्यांच्या जोरात. आणि या ठिकाणी सर्व बहिणींना 3-3 ठेवा ठेवा ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. हा इकडे बघा, टाळ्या वाजवा सगळेजण. हा एक चिट्टी कार बाळा आणि आनंददांच्या हातामध्ये कुठली पण काढ, मिक्स कर. हा फक्त ओळखीची नको काढू, नको म्हणतील मुद्दाम काढी बाबा. हा आणि आपण हे देणार आहोत वॉटर फिल्टर. वॉटर फिल्टर साठी आहे पहिल्यांदा 8 नाव सांगायचं. थोडस शूटिंग वर इकडे इकडे थांबला तर बरं होईल. थोडस नाही हा तुम्हाला ह्यांना तर लागले असेल तर नाही, यांचं नाही ना. नाही नाही काळजी करू नका, तुमचं नाही आहे. पण लागले असले तरी मिळालं नाही, कारण तुम्हाला 2-3 बक्षीस ऑलरेडी मिळाले समजायचं. आणि त्यांचं नाव आहे सायली चंद्रकांत कदम. कोण आहेत या? वा 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 वा, या वहिनी या. तुम्हाला सुंदर असे वॉटर फिल्टर पाणी शुद्ध करून पिण्यासाठी मिळत आहे. या लवकर फास्ट दीदी. अजून एक चिट्टी कार, अजून एक चिट्टी कार. आता मिक्स कर, मिक्स कर. काय मिक्स करायचं तुला कर. सन्माननीय योगेश भाऊ ननावर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर जायचंय. आपल्या शुभास्ते आपण ह्या भेटवस्तू देणार आहोत. हा काढा काढा, ओपन करा. पहिली बाजूला ठेवा फक्त, पहिली नका ओपन करू. हा आणि पहिल्यांदा 8 नाव सांगा. साळवे. साळवे कोण कोण आहेत वहिनी? साळवे साळवे वहिनी कोण कोण आहेत? साळवे आहेत का कोणी? आहेत का? हा थांबा थांबा थांबा, दादांनी हातलेवर केला तिकडनं, त्यांचंच नाव निघावं. थांबा जरा. हा आणि त्यांचं पूर्ण नाव काय? प्रिया रोहित साळवे. प्रिया रोहित साळवे कोण आहेत? प्रिया रोहित साळवे तुम्ही आहेत का? या वहिनी क्या बात आहे, गॅस सिलेंडर तुम्हाला मिळते. या क्या बात आहे, या वहिनी या 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 जोरात. वहिनी तरी टाळ्या सगळ्यांच्या जोरात. आता आहे टेबल फॅन आणि मिक्सर. तत्पूर्वी आपण बक्षीस देणार, त्याच्यानंतर हे लकी ड्रॉ असणार आहे. रेशमाताई बनसुडे आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. रेशमाताई बनसुडे, हा हे ह्यांचे लागलेले बक्षीस द्या. या तुम्हाला वॉटर फिल्टर लागले पाठीमागच्या वहिनींना, शेगडी लागली. सन्माननीय योगेश भाऊ आपल्या शुभ असते या ठिकाणी. टाळ्या सगळ्यांच्या जोरात त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. बोललं पाहिजे असं काही गरज नाही, जोरात टाळ्या त्यांच्यासाठी लागल्या पाहिजे तिकडे ताई. आणि आता 2 वहिनी आहेत तुम्ही या. एका वहिनीला तब्बल 11 ऑटोमॅटिक तुमचा, सगळ्यांना कळेल की 2 कोट दुसऱ्या नंबरवरती कोण आहे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या ठरल्या आहेत भाग्यवान गृहलक्ष्मी. त्या वहिनी आहेत पहिल्या क्रमांकावरती, त्या वहिनींचं नाव आहे आणि त्या वहिनी ठरल्या आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या गाडीवाला रोडच्या होम मिनिस्टर. पुन्हा एकदा होम मिनिस्टर. आणि त्या वहिनी आहेत अमिनाई. वहिनी कसं वाटतंय, तुम्ही काय सांगाल आनंदाच्या बद्दल? खूप बरं वाटलं त्यांनी हा उपक्रम घेतला स्त्रियांसाठी, खूप छान वाटलं. तुम्ही काय सांगाल? खूप चांगले समाजकार्य येते आहे आणि जर कोणाला राशन भेटलं नाही तर ते स्वतः सांगतात की जर राहिला असेल त्यांना बोलवून घ्यावं. खूप चांगलं कार्य करतात. आता त्यांनी पैठणी वगैरे ठेवली, पुढच्या वेळेस काय ठेवायचं? त्यांनी कार्यक्रम ठेवला हेच खूप झालं. आम्ही क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी वाजलं पाहिजे. अशी काही डिमांड आहे का आता गाडी वगैरे ठेवा काय, अजून मोठं बक्षीस ठेवा असं काही? नाही तसं काही डिमांड नाही. नक्की ना,
मध्ये जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. खेळण्याचा आनंद मिळाला हीच मोठी गोष्ट आहे असं वहिनीचं म्हणणं आहे. आणि ज्यावेळेस आमच्या कार्यक्रमाचं म्हणजे आनंदादांची आणि माझी मला वाटतं एक 6-7 वर्ष झाली ओळख आहे. आम्ही भेटत असतो नेहमी. त्यांचे कामं मी बघितली, त्यांची धावपळ मी बघितली. प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे ते उभं राहतात आणि ते मलाही सांगतात तुमचंही कधी काय काम पडलं तर मला नक्की सांगा. मी तुमचं काम कुठलंही असू द्या माझ्या पद्धतीत जर होणार असेल माझ्याकडून तर 100% करेल. आणि त्यांचं कॉन्टॅक्ट एवढं मोठं आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत की त्यांच्या मोबाईलमध्ये कोणाकोणाचे नंबर आहेत. एका मिनिटात कितीही मोठी अडचण आली तर त्या एरियातली एका मिनिटात अडचण सोडवू शकतात एवढी ताकद त्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांच्या आवाजामध्ये आणि आनंदादांमध्ये आहे. तर मी तुमच्यासाठी बोलताना मला आता भाव रावत नाही, 2 शब्द बोलतो. जर आवडलं तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवावर का? आवडल्यानंतर थांबा, आत्ताच नाही. संगीतात सारेगम पला राग म्हणतात. संगीतात सारेगम पला राग म्हणतात. जंगलामध्ये सरळ वाढतो त्याला साग म्हणतात आणि फणा काढून चावतो त्याला नाग म्हणतात. पण आमच्या अँडी भाऊला काय म्हणतात माहिती का? साधा सुद्धा वाघ नाही तर यांना गाण्या वाघ म्हणतात. आता मी आनंद भाऊंना विनंती करेल की आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे आपण 2 शब्दात माझ्याबद्दल बोलावं. या टाळ्या वाजव जरा जोडत त्यांच्यासाठी. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा रमेश भाऊंमुळं कार्यक्रम यशस्वी झाला असं म्हणायला काय हरकत नाही. खूप आनंद दिसतोय मला चेहऱ्यावर. लहान मुलं बघून मी आणखीन भारावला गेलेलो आहे. त्या व्यतिरिक्त इथं उत्स्फूर्तपणे महिलांचा जो काय प्रतिसाद आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या व्यतिरिक्त ती खुशी, किंवा आपण बघितलं की मागचे जे काही 1.5 वर्ष आहे हे 1.5 वर्ष खूप कठीण गेलं प्रत्येकालाच. आणि त्या 1.5 वर्षामध्ये एवढ्या कठीण काळामध्ये काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम व्हावा असं माझे सगळे मित्रपरिवाराला वाटत होतं. त्यामुळं आम्ही रमेश पळीकर साहेबांना सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीचा कार्यक्रम करायचा आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जे काय असं गोड असं हास्य किंवा जी खुशी रमेश सरांमुळं आलेली आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि याच्यापुढे मी तुम्हाला आश्वासन देतो येणाऱ्या पुढच्या वर्षी आपण म्हणूयात की मोठ्या बक्षिसासहित आपण हाच आनंद मिळवा तुमच्या सर्व आई बहिणींच्या मित्रपरिवाराच्या साथीने आपण या ठिकाणी घेऊया. आणि घ्यायचा का, तुमचं काय म्हणणं आहे? बहिणींचं नाव आहे पहिल्या नंबरवरती, गुण आहेत 46 आणि वैशाली वहिनी आहेत आजच्या होम मिनिस्टर जोरदार वहिनींसाठी. शीतल वहिनी आहेत दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी. वैशाली कोण? क्या बात है, जोर टाळ्या वहिनींसाठी. सन्माननीय मायाताई चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपण पहिली ही मानाची पैठणी आहे ती पैठणी द्यायची आहे. आपल्या शुभहस्ते ही पैठणी दिली जाणार आहे पदभोगे. आणि प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं ते आपल्या आईला म्हणून असते, आई मला नेसवग शालू नवा त्याच्यावरती मोर नाचणार हवा. आणि सुंदर असं हे स्वप्न एका भावाकडून 3 बहिणींचं स्वप्न या ठिकाणी अँडी भाऊंच्या वतीनं सुरू झालंय. त्याच्या खांद्यावरती ठेवा पकडायचं. सोन्याची नथ सुद्धा त्यांना दिली जाणार आहे. पकडावी आपण. हा सोन्याची नथ आहे. आता चांदीचा छल्ला आणि पैठणी आवडली का सगळ्यांना? हा आता वहिनींना देऊन टाकू आपण. हा या ताई तुमच्या हाताने सुंदर अशी मानस पैठणी त्यांच्या खांद्यावरती ठेवा. ठेव खांद्यावरती ठेव. नाही तू पदर असाच घेतो पुढे घेतो. हा तसा. हा सगळ्यांच्या टाळ्या जोरात. आता आपल्याला हा छल्ला उघडून द्या ना, डब्बी उघडून द्या परत म्हणते रिका मिळू दिली. हा सुंदर असा चांदीचा छल्ला द्या बहिणी इकडे. आता इकडे लक्ष फोटोकड बघा की भाया पाया पडायचे. 2 बक्षीस राहिले. काय मिक्स करायचं ते करा, मिक्सर सारखं मिक्स करा. तुम्ही मनानं चंद्र बघायला लागले. हा बहिणी हा बघा चंद्र, बघा चंद्र. हा काढा. आता पहिलं आडनाव सांगायचं. पहिलं आता जे आपलं टेबल फॅन आहे त्याच्यासाठी आपण हे नाव बघतोय. पवार. पवार कोण आहेत? पवार. आबी पवार. आबी पवार. आबी पवार तुम्ही आहेत का?
आम्ही पवारांच्या मित्राचं नाव आहे, मी बघितलं कोण उभा राहते. एकदा जोरात टळ्या माझ्या मित्रासाठी आम्ही सगळे आणलं पाहिजे. निघाला आम्हीचं नाव परत. हडप सरून इथं कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलाय. आणि आमची मैत्री नाही नाही म्हणलं तर 10 वर्ष कलाक्षेत्रात आम्ही सोबत आहोत चांतराजापासून. अभिची तुम्ही जर शायरी पद्धत बघितली तर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही, कारण तो असा उभा राहून जो असा बोलायचा बाराबंदी घालून तो अजून डोळ्यासमोर दिसतो मला. त्यावेळेस मी छोटे छोटे कामं करायचो. अभि खूप मोठा आर्टिस्ट होता. अभिसाठी जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे ना. आजही अभि मोठाच आर्टिस्ट आहे, आज काही छोटा नाही म्हणत मी. वैशाली महादेव पवार. वैशाली महादेव पवार. वैशाली महादेव पवार. वहिनी बारीक वहिनी पळत या, बारीक वहिनी पळत या. त्या बाद जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. मगा तुम्ही आहे ना, बघा देवाला सगळं कळत, देवाला खरंच सगळं कळत. गरम जास्त होते म्हणून बरोबर फॅन लागलाय त्यांना. आनंद दादा महादेव भाऊ आपण वरती बोलूया. महादेव भाऊ या वरती जरा. या हा या या उचलून नका पोटाची गाठ जाईल. या हा या 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 पुढे या. आनंद भाऊ आनंद भाऊ द्या आपल्या असते. द्या द्या द्या. महादेव भाऊ या पुढे. या 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 महादेव भाऊ या. त्यांना द्या त्यांना द्या. अहो या या या. तुम्ही दोघं ऐका ना, दोघं मिळून द्या. हा दोघं मिळून द्या, दोघं मिळून द्या. हा बघा बघा घ्या फोटो घ्या. उषाबाई सोलंकी. सोलंकी सोलंकी. त्यांनी सगळंच नाव सांगितलं. काय नाव सांगितलं? उषा महेश सोलंकी. या या तुम्हीच. आणि मिक्सर आहे लक्षात ठेवा शेवटच. आरती नाईक यांना विनंती आपण व्यासपीठावर द्यायचे. सन्माननीय आरतीजी नाईक आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर द्यायचे. सुनीताई आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर द्यायचे. थँक्यू बाळा.